साई बालाजी सोलर, पत्ता देवळा कळवणसटाणा डिंडोरी जिल्हा नाशिक, प्रोप्रायटर सुधाकर आहेर पाटील, संपर्क 99224324। देवळा बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्त तयार करून झालेल्या जमीन खरेदीच्या प्रकरणात तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडी यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिले होते। आताच प्रबंधी महाराष्ट्र न्यूजच्या हाती मोठी बातमी लागत असून तत्कालीन दुय्यम निबंधकांना देवळा पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। याबाबत देवळा पोलिसात प्रभारी दुय्यम निबंधक माधव महाली यांनी दिलेल्या फरियादीनुसार तत्कालीन चार्ज असलेले दुय्यम निबंधक प्रकाश संपतराव गांगोडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून संपूर्ण कार्यालय व कार्यालयातील अभिलेख जतन करण्याची जबाबदारी असताना त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यानेच बाप्पू रामचंद्र वाघ यांनी मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ यांनी दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेख कक्षातील दस्त क्रमांक 1787 2012 याची बफर कॉपी काढून त्यातील मजकुराशी छेडछाड करून दुसरा हुबेहू वाटेल असा बनावट दस्त बनवून तो अभिलेख कक्षात परत ठेवून दिला। त्यांच्या साक्षांकित प्रतीसाठी अर्ज देऊन साक्षांकित प्रती प्राप्त केले आहेत। सदर प्रती अर्जदार यांना देताना सदर प्रतीच्या आधारे मेशी शिवारातील मिळकत नंबर 400/1 क्षेत्र 3 हे 70R क्षेत्र हे अर्जदार हे दुसऱ्याच्या नावावरील क्षेत्र हे स्वतःच्या नावावर करू शकेल याची जाणीव असताना त्याबाबत सहा निशा न करता सदर दस्त साक्षांकित करून दिला, त्यामुळे सदर क्षेत्राचे मूळ वारसदार व लाभधारक भास्कर धर्मा निकम राहणार 30 गाव तालुका देवळा यांचे नुकसान होऊन सदर क्षेत्र हे अनुक्रमांक 1 बाप्पू रामचंद्र वाघ यांच्या नावे झाले आहे। त्यामुळे सदर प्रकरणात तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश संतापराव गांगोडे हे जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावर कलम 420, कलम 406, 467, 468, 471/471 तसेच 34 हे भारतीय नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 व 81 नुसार देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवळा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाप्पू वाघ आणि मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सुनेनसहित वैभव पवार देवळा। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।